सिंधुदुर्ग मधल्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मालवण पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीचे मालक जगदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत आक्रमक झालेत. रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. श्रेय घेण्याच्या घाईमुळे हे घडल्याचा आरोप राऊतांनी केला. 1 सप्टेंबरला नव्या आघाडीची घोषणा करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. नागपूर इथं मोठी सभा घेऊन नव्या आघाडीची घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच छगन भुजबळांनी आमच्यासोबत यावं अशी खुली ऑफरच त्यांनी दिली. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये बँक उघडायच्या आधीच महिलांनी बँकेबाहेर रांगा लावल्यात. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकेबाहेर तुफान गर्दी केली. महिलांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. आज दही अंडी उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यासाठी गोविंदा पथकांनी खास तयारी केली. उंचच्या उंच थर लावण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले. मुंबई ठाणे नवी मुंबईसह राज्यभरातले गोविंदा पथक सज्ज झाले. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा साजरा करण्यात आला. कृष्णजन्म सोहळ्याआधी मंदिराच्या सभा मंडपामध्ये भजन कीर्तन करण्यात आलं. त्यानंतर विठुरायाला सुंदर असा पोशाख घातला गेला. डोक्यावर लाल रंगाची पगडी, हातात चांदीची काठी असं कृष्णरूपात विठुरायाला सजवण्यात आलं. वसई विरारच्या शहरी भागांसह ग्रामीण भागात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सर्वोदय गोविंदा पथकाकडून सालाबाद प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. रात्री 12 वाजता दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून कावड यात्रा काढण्यात आली. देशातल्या 21 नद्या आणि राज्यातल्या 21 गडकोट किल्ल्यांवरचं पाणी या कावड यात्रेनिमित्त आणण्यात आलं. त्यानंतर संगमेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रा काढत जलाभिषेक करण्यात आला. वाशिमच्या कारंजामध्ये बंजारा समाजाचा 30 उत्सव साजरा झाला. 30 विसर्जनासाठी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी महिलांनी डफड्याच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य केलं, तर अडाण नदीपात्रात 30 विसर्जन करण्यात आलं. बदलापूर शहरातले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरवस्था झाली. अनेक कॅमेरे गेले काही महिने आणि वर्षांपासून बंद आहेत. मोठमोठ्या चौकातले सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. एखादी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल आता बदलापूरकर विचारत आहेत. हिंगोलीच्या ब्रह्मपुरीवरून हनवतखेडा या गावाला जायला रस्ता नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. हनवतखेडा गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यातच कयाधू नदीवर पूल नसल्यानं गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदीतून वाट काढावी लागते. वाशिम मधल्या दूध शीतकरण संकलन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. शीतकरणाच्या मशीनसह इमारतीची दुरवस्था झाली, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं. त्यामुळे शेतकऱ्यांना ही कमी दरानं दूध विक्री खासगी व्यापाऱ्यांना करावी लागते. बुलढाण्यातल्या ग्रामीण भागात एसटी बसेसच्या कमतरतेमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या गावामध्ये दिवसातून फक्त 2 वेळेला बसेस येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना 2-3 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गावामध्ये बसेस वाढवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये काँग्रेस महिला आघाडीकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. आजही हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई ठाणे नवी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत. ठाणे पालघरला येलो अलर्ट देण्यात आला असून रायगडसह पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला. उजनी आणि वीर धरणातून भीमा आणि नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. सखल भागातल्या 7 कुटुंबाचं प्रशासनांकडून स्थलांतर करण्यात आले, तर 24 कुटुंबांना नोटीस देण्यात आल्या. सध्या पंढरपूरमध्ये 443 मीटर पातळीवरून भीमा नदी वाहते. लोणावळ्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. 3 दिवसात 385 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी पावसानं उच्चांक गाठला. राज्यभरातून वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना या निमित्तानं पावसाची परवणी मिळते.
गुजरातमधल्या बडोदऱ्यामध्ये पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागतोय. तुफान वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्यानं रस्ते बंद झाले. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू केलेत, तर त्यातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागपुरात महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात 17,000 घरांमध्ये लाखो डास आढळले. शहरामध्ये वाढता चिकनगुन्या आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी औषध टाकून महानगरपालिकेने डास नष्ट केले. परभणी शहरातल्या धार रोड भागामध्ये विजेच्या झटकानं 5 वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाला. महावितरणच्या लोंबकळलेल्या विजेच्या तारा घरावर पडल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. अकोल्यातल्या वाशिम बायपास रोडवर गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीमध्ये शोरूम पूर्णतः जळून खाक झाला. त्या शोरूममध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक बाईक जळाल्या. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या रिठनमध्ये शिक्षकाला मारहाण झाली. बसस्थानकावर विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या टोळक्याला या शिक्षकानं हटकलं. यावेळी टवाळखोरांनी शिक्षकालाच मारहाण केली. सोलापूरमधल्या बार्शीमध्ये 2 वृद्धांनी 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. चॉकलेट पैशाचा आमिष दाखवून या दोन्ही वृद्धांनी या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी दोन्ही वृद्धांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली. नाशिकच्या येवल्यामध्ये पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाची लुटमार करण्यात आली. हातात सोनं घालू नका, सोनं तुमच्या रुमालात बांधून घरी घेऊन जा, असं सांगत या भामट्यांनी हातचलाखीनं 3 तोळ्याच्या 2 अंगठ्या रंपास केल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. मारेगाव महानगरपालिकेच्या तब्बल 15 अधिकाऱ्यांवर नाशिक एसीबीनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. कागदोपत्री कामं दाखवून ठेकेदाराचे 20,68,000 बिल अदा केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. वर्ध्यामध्ये कृषी विभागानं 12.5 लाखांचा युरिया जप्त केला. कृषी विभागानं आरवी कारंजा परिसरात 3 अनधिकृत गोदामं सील करून 4,635 बॅगा युरिया जप्त केले. यामुळे खतांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाल्याचं उघड झालं. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं साताऱ्यातून आरोपीला ताब्यात घेतलं. 20 वर्षीय चोरट्यानं 19 चोरीच्या घटनांची कबुली दिली. ऍपल कंपनी लवकरच iPhone 16 सिरीज लॉन्च करणार आहे. येत्या 9 सप्टेंबरला कॅलिफोर्नियामध्ये iPhone 16 लॉन्च केला जाईल. यावेळी कंपनी ऍपल वॉच, एअरपॉड आणि 4 नवे iPhone लॉन्च करणार आहे. सणासुदीच्या दिवसात विमानांच्या तिकीट दरात किमान 15-30% वाढ झाली. विमानांच्या संख्येच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढल्यानं तिकीट दर गगनाला भिडले. दिवाळीच्या सुट्टीतल्या विमानांच्या तिकिटांची किमती आतापासूनच वाढायला सुरुवात झाली.